पुण्यातील प्रभाग क्रमांक 3 मधील विमाननगर भागात येथील नगरसेवक राहुल भंडारे यांच्या प्रयत्नातून 2 पाण्याच्या टाक्यांचा भूमिपूजन सोहळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकताच पार पडला आहे. या 2 टाक्यांच्या माध्यमातून आगामी काळात 180,000 लिटर पाणी साठा होणार आहे, त्यामुळे या परिसरातील पाणी समस्या सुटणार आहे. नमस्कार, डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजवर आपलं खूप खूप स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 3 मधील विमाननगर येथे नुकतंच आत्ता 2 पाण्याच्या टाक्यांचं उद्घाटन झालं आहे, आणि हे उद्घाटन जे झालं आहे ते येथील नगरसेवक राहुल अप्पा भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालं आहे. ते आपल्यासोबत आहे, काय सांगाल सर या उद्घाटनात? हे जे आम्ही काम पाण्याचं भूमिपूजन केलेलं आहे 2 टाक्यांचं, हे ज्या टाक्या आहेत गेले 1.5-2 वर्ष आम्ही पाठपुरवठा करून माझ्या प्रभागामध्ये आत्तापर्यंत मी 35 किलोमीटरच्या पाण्याच्या लाईन टाकलेल्या आहेत पूर्ण गल्ली बोळामध्ये आणि पूर्ण प्रभागामध्ये. आणि ह्या प्रभागामध्ये टाकत असताना आमच्या प्रभागामध्ये वडगाव शिरी मतदारसंघात फक्त 3 पाण्याच्या टाक्या आहेत, तितका लोड स्टोरेज होत नव्हता. त्याच्यामुळं मी 1.5-2 वर्ष पाठपुरवठा करून सगळं अधिकाऱ्यांना घेऊन सगळ्या प्रभागामध्ये फिरून त्यानंतर आम्हाला ही जागा भेटली. ती जागा भेटल्यानंतर मी MOD ची परवानगी घेतली. MOD ची परवानगी घेतल्यानंतर ह्या टाकीचा आज भूमिपूजन महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असतील, माझे मार्गदर्शक संजय नाना काकडे असतील, पुणे शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगदीशजी मुळीक असतील, पुणे महानगरपालिकेचे मला सतत मदत करणारे पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहजी असतील, स्टँडिंग चेअरमन आपले हेमंतजी रासने आणि गणेशजी बिडकर, ह्या सर्वांनी मला खूप मदत केली. त्या मदतीमुळं आज हे पाण्याचे भूमिपूजन टाक्यांचं भूमिपूजन झालेलं आहे, आणि ह्याच्या पुढेही असाच मोठा कार्यक्रम करून माझ्या अख्ख्या प्रभागामधील सर्व जनतेच्या घराघरामध्ये महिलांपर्यंत पाणी कसं पोचेल हे ध्येय मी ठेवलेलं आहे, आणि हे केल्याशिवाय मी राहणार नाही एवढं बोलतो मी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हे होते राहुल भंडारी जी. त्यांनी आपल्याला पाणी म्हणजे ज्या समस्या आहे त्या समस्या पूर्ण मुक्त होईल, त्यांचा जो प्रभाग आहे तो समस्या मुक्त होईल असं सांगितलं आहे. धन्यवाद.